राहतात ती राहण्यासारखी आहे. जी स्ट्रॉंग अशी मेमरी, खूप स्ट्रॉंग मेमरी आहे. कारण आम्हाला सगळ्या दोन इंद्रा अशी अशी हा ठीक आहे ठीक आहे. दोन तीन इंद्रा यस चला जाऊया का परत चल जाऊया लगेच आलो आलो हा हॅलो हाय ओके आता पळे आणि हा आहे कॅम्पिंग विथ द स्टार्सचा दुसरा एपिसोड. मध्ये खूप पाऊस पडला म्हणून काही कॅम्प वगैरे करता आलं नाही म्हणून काय का इकडे आम्हाला मोर दिसलाय. गोप्रो मध्ये कितपत येईल माहिती नाही पण मोर गेला बाजूने. याला म्हणतात रँडमनेस. ह्या व्हिडिओ मध्ये वी हॅव इथ सखी आणि सुव्रत जो सध्या जॉबलेस आहे. सटल प्लग इन पण सगळ्यात महत्वाचा हा व्हिडिओ सुरू होण्याआधी लगेच भाटूपला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला हा आणि असेच खूप मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आणि लाईक करा प्लीज लाईक करा हे व्हिडिओ. तुम्ही आधी कॅम्पिंगला गेले आहात का? हो गेलो आहे. म्हणजे मी लहानपणी बऱ्यापैकी ट्रेकिंग केलं आहे. ठिकाणी खूपच करायचो. सो आय थिंक दिस कॅम्पिंग विल गेट मी बॅक इन टू माय कॅम्पिंग डेज आणि ट्रेकिंग डेज. आणि खूप सुंदर आहे बाहेर आता. फुटलूसच्या ऑफिस वरनं बाकीच्या काही गोष्टी त्या कलेक्ट केल्या. मेन म्हणजे परेशला कलेक्ट केलं आहे. तुम्ही परेश मास्क खाली कर ना म्हणजे आपल्याला लोकांना कळेल की तू कोणत्या व्हिडिओमध्ये होतास. असा कोणता व्हिडिओ आहे भाटू पावरची तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही डिरेक्ट जाऊ. कुठे आहे आपली कॅम्पसाईट? भोर 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 सो आम्ही आत्ता जिथे आहोत त्या जागेचं नाव कॅम्प कॅशरीना आहे आणि भोरच्या जवळ एक ती जागा आहे. पुण्यावरून एक 2 तासाचा ड्राईव्ह आहे. आय होप की ह्या अख्ख्या दिवसामध्ये जे काही प्लॅन केले आहेत एक पाऊस पडला आणि त्या प्लॅनपैकी आम्हाला काहीच करता येणार नाही आहे. जस्ट होप की पाऊस नको पडायला आणि सेफर साईड ह्या कॅम्पसाईट ला येण्याचं हे होतं की इथे रूफटॉप काही म्हणजे अशा रूफ असलेल्या जागा आहेत जसं की हे डायनिंग एरिया म्हणा किंवा सो त्या जागाचा सेफर साईड म्हणून आम्ही वापरणार आहोत. पण खाली एक असं एक फ्लॅट लँड आहे जिथे आम्ही जाऊन आता टेंट पिच करू. पण त्याआधी पेटपूजा. सो येस कॅम्पिंगला मोदक मिळाला आम्हाला इकडेच. म्हणजे दिस इज द स्टार्ट. मटकीची भाजी आहे. देर इज छान मस्त साधं वरण भात. सखी तू फोटोग्राफी शिकलीस ना? हो. म्हणजे अमर फोटो स्टुडिओ मधून तू फोटोग्राफी शिकलीस का? म्हणजे पुण्यात भारतीय विद्यापीठ जे आहे कात्रजची जी ब्रांच आहे स्कूल ऑफ फोटोग्राफी आहे आणि मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन लागले. आणि तिथे तू काय केलेलं? तिथे मी आर्ट क्युरेशन केलं. सो मी पोस्ट ग्रॅज्युएशन. हा मला हे विचारत होतं की आर्ट क्युरेशन म्हणजे काय असतं, गोळा करणं म्हणजे बेसिकली क्युरेट काय? सो ऍक्च्युली हा प्रश्न बऱ्यापैकी वेग आहे. कारण सो इट्स बेसिकली बिल्डिंग एक्सपिरियन्सेस. तू खूप काय करतेस ना? लाईक फोटोग्राफी करतेस, यू आर्ट, यू पेंट. सो सो गो टू पेंट. ऍक्च्युली आय डोंट पेंट. आय एम नॉट गुड एट इट. बट लाईक यू एन्जॉय डुईंग इट राईट? माझ्या आई वडिलांनी मला लहानपणी एका ड्रॉइंग क्लासला टाकलं होतं ज्यात मी इतकं घाण ड्रॉइंग म्हणजे ते इतकं घाण होतं आणि तर किक म्हणजे मला काढलं नाही त्या ड्रॉइंग क्लासमधनं. पण माझ्या आई वडील ते दोघं थांबायचे की मी कधी क्लासमधनं परत येणार आहे आणि त्यांना माझी चित्र बघता येणार आहे. दॅन दे कुड लाफ. ते हसण्यासाठी मला त्या ड्रॉइंग क्लास गिल्ट ट्रिप. Thank you.
आपला तंबू पडला रे पोरं. स्लीपिंग बॅग्स आणल्या कोंबड्यांसारख्या पकडून. सखी आमच्या टेंट मधून भावना करायचं बरं का? सखी आपण आता कयाकिंगला चाललोय, पाऊस आला तर काय करायचं? एक जण मग घेऊन बसून काय हे करायचंय आपण आपण गुरुत नाही. चल चल मेट असा हो का? अरे कसं बसतात हा आधी गुल्लाट आहे गो. यस दोनदा राईट. हॅलो सो सखी आता बोट वल्लवायला शिकतीये. सखी हाऊ आर यू डूइंग? आय एम नॉट डूइंग टू ग्रेट. साधारण गोल गोल फिरतीये बोट आमची. आम्ही जिंकलो. आम्ही प्रॉपर तिथून रो करत आलोय आणि या बॅकवॉटर्सच्या एक्झॅक्ट मध्ये आहोत. काय सीन आहे हा? शक्य भारी आहे असं वाटतंय. तुम्ही असं जगाच्या मध्यात आलायच आणि असं आसपास काहीही नाही आहे, मैलोन मैल. आणि ॲक्च्युली नाही, इथे बराच जस्ट पाणी आहे. आणि आय हॅव ऑलवेज बीन फॅसिनेटेड बाय दिस आयडिया. म्हणजे मला हे एकदा करायचं आहे, मी कधीतरी करीन. की मोठं जहाजं जेव्हा समुद्रात जातात तेव्हा त्यांना असं 360 अंशामध्ये फक्त आकाश आणि पाणी दिसत असतं, असं पूर्ण डोम. बोट खूप भारी आहे. आपल्या रिक्षा बिक्षाचा कसा फील येतो? अरे हे काय होत? गेल्या वर्षी आम्ही अमर फोटो स्टुडिओच्या दौऱ्याला गेलो होतो आणि त्यावेळेसच कोविड झाला, त्यामुळे आमचे 3 प्रयोग झाले होते आणि पुढचे 11 प्रयोग कॅन्सल झाले. कॅनडाचा पूर्ण दौरा रद्द झाला. आणि मला आठवतं की आम्ही कॅलिफोर्नियात असेच स्ट्रँड झालो होतो आणि कॅलिफोर्नियातल्या एका लेकवर आम्ही सगळे कयाकिंग करायला गेलो होतो. सो मला इट जस्ट ब्युटिफुल डे रिमाइंड्स मी ऑफ दॅट डे. पण त्यातल्या त्यात आमची अशी जशी आमची बोट मध्ये वल्लवती आहे इन द मिडल ऑफ नोवेअर, तशीच अमर फोटो स्टुडिओच्या प्रयोगांची आणि आपला सगळा समाजच कोविडच्या या महाप्रलयामध्ये असा लटकत होता. काय आता हळूहळू आपली बोट ही किनाऱ्याला लागतीये आणि असं एक मला आपल्या सगळ्यांचीच लागेल. ऑन अ सिरियस नोट, बोट लागते कधीतरी किनाऱ्याला, त्यामुळे आपण पॉझिटिव्ह. हा ठीक आहे ठीक आहे. 1, 2, 3 इंद्रा यस चला आलो. हा काय म्हणते? अरे खूप भारी रे, खूपच भारी. म्हणजे कोलंबसचा वगैरे पिलाला आम्ही. काही नवी भेट शोधली पलीकडे. जस्ट इन केस जेवायला काय होतं हे पाहायचं असेल तर काळ्या मसाल्याचं चिकन. सुरतचं गिल्टी प्लेजर काय? लाईक कुठल्या बाबतीत? खाण्यापिण्याच्या बाबतीत काही
खाण्याच्या बाबतीत की तू असं लहान मुलांना टपल्या वगैरे काय म्हणजे गिल्टी प्लेजर? डेफिनेटली कंगवे साफ करणं सॅटिस्फाईड. गुड मॉर्निंग. खूप वारा होता काल आणि एकदम लाईट लाईट पाऊस झालेला, असं वाटलेलं की आता चला उचलायचे टेंट, पण मग नंतर थांबला पडतो. सो येस, वी मेड इट. आणि आत्ता काल ज्या अशा खूपच लाटा लाटा होता, आत्ता खूपच संथ आहे पाणी. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दिस इज नाऊ आय एम टेकिंग ओव्हर. बाय बाय. आम्ही ना एक भाटूबाची प्लेलिस्ट बनवतोय, त्यामध्ये या सिरीजमध्ये सगळे गेस्ट आहेत, त्यांच्याकडनं मी एक एक सॉन्ग रेकमेंडेशन घेतो. सो इट कॅन बी लाईक एनिथिंग, ट्रॅव्हल सॉन्ग किंवा ज्यावर तू सध्या ट्रिप करत असेल किंवा जे तू खूप गो टू असं ऐकतो, तर कोणतं सॉन्ग? फिरसे उड चला रॉक स्टार. आय रिअली लाईक फ्रॉम इडन. ओके. फ्रॉम इडन होझियरचं जे गाणं आहे दॅट इज लाईक इट्स बीन ऑन माय प्लेलिस्ट लाईक कॉन्स्टंट. हिंदीमधली माझी टेस्ट ॲक्च्युली खूप फनी आहे, म्हणजे मला अशी क्रिंज गाणी असतात ती खूप आवडतात. तेरे शर्ट का मेहता बटन, इट्स अ व्हेरी लाईक नॉनसेन्स सॉन्ग बट इट्स जस्ट सो कॅची अँड आय ॲक्च्युली रिअली लाईक इट. सो मी आत्ता थोडी कॅम्पसाईट आवरली आमची आणि तिथे एक छोटा भाग जिथे बटरफ्लाय गार्डन बनवत आहेत, काही स्पेसिफिक झाडं असं जिथे बटरफ्लायज अंडी देतात, तर तिथे आम्ही आता चाललो आहे. होप काही बटरफ्लाईज पाहायला मिळतील, काहीच नाही तर सुरवंट किंवा अंडी वगैरे. ऑलरेडी अळी आलेली आहे या लिंबाच्या झाडावरती. सखी, तुझं बटरफ्लाईज आणि इन्सेक्ट्स बरोबर काय मेमरी आहे? माझी आई ही बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची काही वर्ष बटरफ्लाय ट्रेलची अम्बॅसेडर होती. सो आम्ही बऱ्याचदा ट्रेल्सवर गेलो आहे आणि सो इट्स नाईस टू बी बॅक विथ द बटरफ्लायज. मी फुलपाखर बरोबर काम केलं आहे, ऋता दुर्गुळे बरोबर आमची एक वेबसिरीज आणि एक फिल्म येऊ घातली आहे. तर फुलपाखरू आपण मळे गावात आलोय बजरंगदादांकडे आणि आता आपण इथून पुढे गाव आहे मग खालपर्यंत जाऊन वॉक करून येणार होतो. अशक्य कूल प्रकार होता. मी लहानपणी खूप गोट्या खेळायचो पण गोट्यात मी अतिशय वाईट खेळायचो. पण लगोरी मध्ये ऑलिम्पिक लेवल लगोरी. तर हा होता आमचा यावेळेसचा कॅम्पिंग एक्सपिरियन्स. थँक्यू, बिग थँक्यू सूरज आणि सई या व्हिडिओ मध्ये आल्यावर बद्दल. ह्या जागेला म्हणजे ही जी कॅम्पसाईट आहे ती कॅम्पसाईट आहे भाटगत धरणाच्या बॅकवॉटर असेल गंगोत्री हॉलिडेजचं कॅम्प कॅशरीना, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आणि हे सगळं मॅनेज केलं आहे फुटलूज जर्नीजने, तर त्यांची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि भाटूपला सबस्क्राईब करा. आता वी आर जस्ट अ लिटल बिट अवे फ्रॉम 2 लाख सबस्क्रायबर्स, त्यामुळे थोडं तुमच्या मित्रमैत्रिणींना फॅमिलीला पण सांगा ना सबस्क्राईब करायला. आणि भाटूप बरोबरच भाडीप विषय खोललाही सबस्क्राईब करा, कारण भाडीप विषय खोलवर खूप इंटरेस्टिंग शॉर्ट फिल्म सध्या ते दाखवत आहेत. तरुणांच्या मनस्वास्थ्याविषयीच्या, मेंटल हेल्थ विषयीच्या फिल्म्स आहेत, 6 शॉर्ट फिल्म्स आहेत. 20 सप्टेंबरपासून ऑलरेडी सुरू झाल्यात आणि आता त्यातल्या एका फिल्ममध्ये मी आणि सखीने पण काम केलं आहे, अप्रतिम फिल्म आहे. आणि हा जो इंद्र सेन आहे हा मला सूरज असं म्हणाला आहे. सो आता तुम्ही चालू द्या, हा सूरज आता मागच्या पाण्यात बुडायला चाललाय. सूरज बुडे मला सही म्हणाले पण मला काहीच प्रॉब्लेम नाही. तोवर ठीक आहे, तोवर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोण बघायला आवडेल कमेंटमध्ये सांगा.